नमस्कार, आज काय स्पेशल मध्ये मी अश्विनी शिंदे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळा काम सर्वांचे सुरू झालेले असतीलच, तर मी येथे तांदळाच्या पापड्या म्हणजे सालपापड्या बनवणार आहेत। या तांदळाच्या सालपापड्या बनवण्याचे मी एक अचूक प्रमाण घेतलेलं आहे आणि ते मी शेअर पण केलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपला चॅनल आजकाल स्पेशलला जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तांदळाचे पापड्या बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे 2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर मी तांदूळ अगोदरच दळून आणले होते। 2 किलो तांदूळ दळायला टाकले की त्याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला शाबू टाकायचा आहे, कारण शाबू टाकल्यामुळे आपल्या पापड्या एकदम छान आणि मस्त होतात, त्यासाठी थोडासा शाबू टाकायचा आहे। तर आता आपण पापड्या कशा करायचे हे तुम्हाला दाखवते मी। पापड्याचं पीठ बनवण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, कारण पापड्याचं आपण जेव्हा पीठ त्याच्यामध्ये टाकतो तर ते चिटकणार नाही, त्यासाठी आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। तर याच्यामध्ये मी आता 1 छोटी वाटी मीठ घालणार आहे। बघा, आणि त्यानंतर 1 चमचा एक मोठा चमचा पापड खार घेतलेला आहे, तो शक्यतो मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला। हे बघा, आणि हे टाकून झाल्यावर आपल्याला पाण्याला छान उकळी आली की मग आपण याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण आता याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ। अगदी थोडं थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या बनणार नाहीत। बघा, पिठाच्या जर गुठळ्या बनल्या तर मग पापड्या करताना आपल्याला ते व्यवस्थित करता येत नाही। बघा, असं थोडंसं टाकून सारखं हलवत राहायचं आहे त्याला। आपल्याला पीठ एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, मध्यम आकाराचं बनवायचं आहे। बघा, आणि सारखं त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे ते जेणेकरून खाली चिटकणार नाही। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित हलवून झालं की मग आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आणि शक्यतो ह्याला शिजायला जास्त वेळ लागतो, तास किंवा पाऊण तास लागतो, त्यासाठी आपल्याला जास्त शिजवलं की मग पापड्या आपले एकदम छान असे होतात। तर आपण याला आता झाकून ठेवूयात। तर आता आपलं पीठ शिजलेलं आहे, हे बघा किती छान असं शिजलेलं आहे, अजिबात हाताला पण चिटकत नाहीये। तर आता याच्या पापड्या कशा बनवायच्या मी आता कोणत्या पद्धतीने बनवते हे तुम्हाला दाखवते आता। पण त्याआधी आपण आता पीठ आहे ना हे सुती कपड्यामध्ये घ्यायचं आहे, त्यासाठी मी हे पीठ काढून घेते। कोणत्याही एका सुती कपड्यामध्ये आपल्याला पीठ काढायचं आहे। बघा, कारण हे गरम असतं आणि आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येत नाही, त्यासाठी कपड्यात टाकून मग त्याला छानसं मळायचं आहे। बघा, व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं पीठ। बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित मळायचं आहे, म्हणजे त्याचा एक छान असा गोळा बनतो। आता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे,
तर आपण याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अगोदर गोळे बनवताना हाताला आपण थोडस पाणी लावायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला ते चिटकणार नाही। अशा प्रकारे आपण अगोदर सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हे आपले पापड मशीन आहे, पापड किंवा पोळी मशीन म्हणलं तरी चालेल। तर त्याच्यावर आपण एक प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे बघा, असा कोणत्याही प्रकारचा आपण प्लास्टिक पेपर घ्यायचा। त्यानंतर आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण पापड बनवतो तेव्हा ते चिटकणार नाही। आणि जेव्हा आपण गोळे बनवतो ते ठेवून घ्यायचे, आणि त्यानंतर अजून एक वरती आपल्याला दुसरा पेपर ठेवायचा आहे बघा असा, आणि त्यानंतर असं दाबून घ्यायचं। आणि आपल्याला गोळे एकदम सगळे बनवून नाही घ्यायचे, कारण थंड झाले की त्याचे पापडे छान होत नाही। त्यासाठी थोडे थोडेसे गोळे करून आपल्याला पापडे बनवायचे आहेत बघा। ते छान असे झालेत एकदम गोलाकार। अशा प्रकारे आपण आता सर्व पापडे आपण बनवून घेऊयात। आता तर आता आपल्या पापड्या सर्व करून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान आणि गोलाकार असे झालेले आहेत। तर आपण या घराचा जो तर आता आपल्या तांदळाच्या पापड्या वाळून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान असे झालेले आहेत आणि एकदम मस्त अशा वाळलेल्या पण आहेत। तर मी आता तुम्हाला ते तळून दाखवते कसे दिसतात ते बघा। तर मी तुम्हाला आता तांदळाची पापडे तळून दाखवते बघा। बघा ती छान असे झालेले आहे आणि एकदम पटकन असे तळून पण होते। आपल्याला मंदाचर असं तळायचे आहे बघा। तर आता आपली तांदळाची पापडी तळून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असे झालेले आणि एकदम खायला पण एकदम कुरकुरीत असे झालेले आहे। तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला तांदळाच्या पापडीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण करून पहा। आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।